तर मित्रांनो इंग्लिशमध्ये आपण जर ढ असाल म्हणजे कच्चे असाल तर बघा एकदम सोप्या पद्धतीने आणि मराठीमधून आपल्याला ऐश्वर्या मॅडम काय करणार आहेत इंग्लिश शिकवणार आहेत तर मित्रांनो शिकण्यासाठी एकदम सोपं काय करायचं आपल्याला परीक्षा ॲप आप ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोरला जाऊन परीक्षा सर्च करायचं किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक कधी दिली त्यावर क्लिक करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता तर हा कोर्स कसा जॉईन करायचा सगळी पद्धत आपल्याला स्क्रीनवरती कोपरेमध्ये दिसत आहे आणि बघा तुम्हाला जर यावरती डिस्काउंट पाहिजे असेल तर एस एम बी पी आर पी पंचवीस हा आपला कुपन कोड यूज करून तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जे काही पोस्ट विभागाची भरती आहे आपली त्यासाठी बघा आपण प्रश्न संच डिस्कस करणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये तीन सेकंदाचा वेळ दिला जाईल त्यामुळे पूर्णपणे सिरियस होऊन आपल्याला टेस्ट द्यायची तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारतीय राज्य कारभारावर देखरेख आणि अंकुश ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल पदाची निर्मिती कोणत्या कायद्याने करण्यात आली होती चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला तीन सेकंद मिळतील सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल ऑप्शन क्रमांक आहे पिट्स इंडिया ऍक्ट कोणता येतो पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी चला दुसरा प्रश्न बघा काय कागदाचा शोध कोणी लावला होता काय प्रश्न आहे बघा कागदाचा शोध कुणी लावला होता पटकन डोक्याने विचार करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे सर्वांनी बरोबर चॉईस करायचा ऑप्शन कर क्रमांक बी सायलून कुणी सायलून कागद आहे आपला वही पेन आपण कागदाचा शोध लावला होता तो सायलून या शास्त्रज्ञांनी लावला होता चला पुढचा प्रश्न आहे बघा जगामधील सर्वात जुने चर्च भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थिती एकदम आहे प्रश्न आहे पटकन आन्सर चॉईस करायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील जगातील सर्वात जुने चर्च भारतामधील कोणत्या राज्यामध्ये आहे चला पटकन चॉईस करायचं आपल्याला सर्वांनी बरोबर चॉईस केला ऑप्शन क्रमांक आहे केरळ राज्यामध्ये कोणत्या जे काय आपलं केरळ राज्य केरळ राज्य केरळ राज्यामध्ये भारतातील सर्वात जुनं चर्च आहे पुढचा प्रश्न आहे पूर्वोत्तर राज्यामधील सर्वात मोठं राज्य कोणतं आहे पूर्वेच्या साईडला जे काय आपला भारताचा नकाशा असा तर पूर्वेच्या साईडला सर्वात मोठं राज्य कोणतं आहे तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए अरुणाचल प्रदेश कोणतं राज्य आहे जे काही पूर्वे साईडला राज्य आहे त्यामध्ये सर्वात मोठं राज्य अरुणाचल प्रदेश राज्य आहे आपलं पाचवा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील पहिलं पुस्तकाचं गाव भिलारे कोणत्या तालुक्यामध्ये चला आता कोणाचं चुकणार नाही महाराष्ट्रामधील पहिलं पुस्तकाचं गाव भिलारे कोणत्या तालुक्यामध्ये तालुका विचारला आपल्याला तालु तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी महाबळेश्वर कोणतं महाबळेश्वर या तालुक्यामध्ये पुढचा प्रश्न आहे जगात एलपीजी वापरामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो आता यामध्ये बघा जगात विचारला आपल्याला डोकं चालून उत्तर द्यायचं आपल्याला एलपीजी वापरामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक आहे भारताचा बघा दुसरा क्रमांक लागतो कोणता दुसरा क्रमांक सात नंबरचा प्रश्न आहे बघा कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारलं गेलेलं आहे कोणत्या शहरामध्ये भारताचं पहिलं राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारलं गेलेलं आहे चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील तर युद्ध स्मारक आणि युद्ध स्मारक हे दिल्ली म्हणजे भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आठवा प्रश्न आहे बघा आपला जे का के आपला केंद्रीय निवडणूक आयोग आहे याची स्थापना केव्हा झाली होती चला पटकन आन्सर द्यायचं आहे सर्वांनी बरोबर चॉईस केलंय ऑप्शन क्रमांक ए पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नऊ नंबरचा प्रश्न आहे आपला रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीचे सध्या अध्यक्ष कोण आहेत जे काय आपली आर बी आय बँक आहे बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचं जे काय पतधोरण आहे त्याचे सध्याचे अध्यक्ष विचारलेत आपल्याला तर याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी शक्तिकांत दास हे आपले काय गव्हर्नर सुद्धा आहेत आणि तेच पतधोरण समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत पुढचा प्रश्न आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थिती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थिती तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक आहे अकोला अकोला या ठिकाणी बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख काय कृषी विद्यापीठ स्थिती महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये केलं जातं जे काय आपलं महाराष्ट्र राज्य आहे यामधील सर्वाधिक कांदा उत्पादन हे कोणत्या राज्यामध्ये राज्यामध्ये नाही तर कोणत्या जिल्ह्यामध्ये केलं जातं सर्वांनी बरोबर चॉईस केलेले ऑप्शन क्रमांक सी नाशिक कोणत्या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन केलं जातं कोणत्या शहरामध्ये सेंटर ऑफ द ऑर्थोडॉक्स चर्च आहे काय प्रश्न आहे कोणत्या शहरामध्ये येते राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक आहे इस्तांबुल कोणता येते इस्तांबुल देशामध्ये सर्वाधिक साक्षरता कोणत्या राज्यामध्ये इथं कोणी पण सांगा ना आता सगळ्यात जास्त साक्षरता कोणत्या ठिकाणी राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन क्रमांक एक केरळ राज्यामध्ये कोणत्या दे केरळ रेल्वे मेल सर्व्हिसची सुरुवात केव्हा करण्यात आली होती चला पटकन आन्सर द्यायचं आहे आपल्याला रेल्वे मेल सर्व्हिसची सुरुवात केव्हा करण्यात आली होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे अठराशे एकोणऐंशी ते अठराशे ऐंशी दरम्यान रेल्वे मेल सर्व्हिची सुरुवात करण्यात आली होती भारतीय स्पीड पोस्टाची सुरुवात केव्हा झाली होती काय प्रश्न आहे जे काय आपलं भारतीय स्पीड पोस्ट आहे त्याची सुरुवात केव्हा झाली होती तर आईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक सी एक ऑगस्ट एकोणीसशे भारतीय स्पीड पोस्टची सुरुवात झाली होती मेघदूत सॉफ्टेवर कशाशी संबंधित आहे आपला जे काय आपला कशाशी संबंधित आहे तर बघा जे काय मेघदूत सॉफ्टेवर हे भारतीय पोस्टाशी संबंधित आहे कशा संबंधित आहे भारतीय पोस्ट, पोस्ट। आलं लक्षात चला पुढचा प्रश्न आहे देशामध्ये दे पोस्टाद्वारे ई पेमेंटची सुरुवात केव्हा करण्यात आली होती आपल्या देशामध्ये पोस्टाद्वारे ई पेमेंटची सुरुवात कधी झाली होती चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील तर दोन हजार सहामध्ये मध्ये दे, देशामध्ये दे, पोस्टाद्वारे काय झाली होती ई पेमेंटची सुरुवात झाली होती दोन हजार सहामध्ये मध्ये एकवीस नंबरचा प्रश्न आपला देशामध्ये दे, आर्मी पोस्टल सर्व्हिसची सुरुवात कधी झाली आर्मी पोस्टल सर्व्हिसची सुरुवात केव्हा झाली होती तर अठराशे छप्पन्नमध्ये मध्ये झाली होती केव्हा ऑप्शन क्रमांक ए अठराशे छप्पन्नमध्ये मध्ये आपल्या देशामध्ये आर्मी पोस्टल सर्व्हिसची सुरुवात झाली होती महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे काय प्रश्न आपला महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक आहे महाराष्ट्र भूषण कोणता आहे महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार आहे आपला जगामध्ये सर्वोत्तम वस्त्र कोठे निर्माण केले जातात अख्ख्या जगामध्ये वस्त्र हे आपल्या भारतामध्येच निर्माण केले जातात कुठं भारतामध्ये चोवीस नंबरचा प्रश्न आहे रॅमन मॅक्से पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय कोण होते रॅमन मॅक्से पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय व्यक्ती कोण होते ऑप्शन क्रमांक आहे विनोबा भावे कोण होते विनोबा भावे पंचवीस नंबरचा प्रश्न आपला जे काय नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्ये हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थिती नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थिती तर आपल्या सर्वांना माहीत असेल जे काही नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्ये हे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थिती आहे कोणत्या नाशिक सव्वीस नंबरचा प्रश्न आहे नुकतेच बिहारचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत तर कोण बनले आहेत ऑप्शन क्रमांक सी नितीश कुमार आणि यांना शपथ कोणी दिली तर फागू चव्हाण यांनी फागू चव्हाण कोण आहेत राज्यपाल आहेत बिहारचे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणता आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे कळसुबाई कोणता आहे कळसुबाई अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे बघा थोडं डार्क झालं आपल्याकडून एफमध्ये महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणत्या ठिकाणी स्थिती तर ऑप्शन क्रमांक सी आर व्ही पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिलं दळणवळण दळण म्हणजे काय गिरण नाही ती उपग्रह वरती पाठवायचं केंद्र तर मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये ते टाईप करायचं आहे या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील पहिले कोणतं आहे महाराष्ट्रातील पहिलं साप्ता इकोणते याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या व्हिडिओच्या पीडीएफ साठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचे स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक कमी आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचे स्त्री पुरुष प्रमाणे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा सर्वात कमी होतं तर कोणत्या राज्याचं होतं ते राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी राजस्थान राज्याचं होतं किती राजस्थान राज्याचं लिंग गुणोत्तर आहे नऊशे अठ्ठावीस आहे भारताचं गुणोत्तर किती आहे नऊशे चाळीस आहे किती नऊशे चाळीस पुढचा प्रश्न आहे बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी काय प्रश्न आहे बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे तर ऑप्शन क्रमांक डी हंगेरी बुडापेस्ट ही हंगेरी राज्याची राजधानी कोणत्या हंगेरी देशाची राजधानी राज्याची नाही देशाची पुढचा प्रश्न बघूयात आपण भारतातील कोणत्या राज्यात देवभूमी असे मानतात भारताच्या कोणत्या राज्याला देवभूमी असे म्हटले जाते तर बघा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे उत्तराखंड कोणत्या राज्याला उत्तराखंड दहा no. नंबरचा प्रश्न आहे कोणत्या रॅख रुत्तास आंतरराष्ट्रीय रेषा म्हणतात कोणत्या रॅखा रुत्तास आंतरराष्ट्रीय रेषा असे म्हणतात तर कोणत्या म्हणतात ऑप्शन क्रमांक सी एकशे ऐंशी अंश रेखर वृत्त लक्षात ठेवायचं आहे एकशे ऐंशी रे खरुत्तास आंतरराष्ट्रीय रेषा असे म्हटले जाते त्याचबरोबर झुर अंश रेखा वृत्ताला काय म्हणतात तर त्यानुसार बघा आपण जागतिक प्रमाण निश्चित केली जाते त्याचं आपण काय म्हणतो ग्रीन इच सुद्धा म्हटलं जातं त्याला काय म्हणतो ग्रीनिच कशाला झुर अंश रेखा याला एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्षरवृत्त आहेत किती एकशे एक्क्याऐंशी अक्षरवृत्त आहेत आणि एकूण रेखा आहेत तीनशे साठ किती तीनशे साठ हे एकूण रेखावृत्त आहेत मॅक मोहन रेषा कोणत्या देशादरम्यान आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे मॅक मोहन रेषा कोणत्या देशादरम्यान आहे तर जी काय मॅक मोहन रेषा आहे भारत आणि चीन दरम्यान आहे कोणत्या भारत आणि चीन दरम्यान मॅक मोहन रेषा आहेत त्याचबरोबर रेड क्लिप रेषा ही भारत आणि पाकिस्तान आहे आणि डुरंड रेषा भारत आणि अफगाणिस्तान डोरंड रेषा ही भारत आणि अफगाणिस्तान आहे साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हटले जाते तर साखरेचे कोठार हे कशाला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक डी क्युबा देशाला साखर उद्योग हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा उद्योग आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने केला जातो तर अहमदनगर पुणे कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी साखर कारखानेत पुढचा प्रश्न बघूयात आपण भारतातील सर्वाधिक कॉफीचे को उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते तर आपल्या भारतामधील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन हे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक राज्यामध्ये होते त्याचबरोबर सर्वाधिक गहू उत्पादन हे उत्तर प्रदेशमध्ये होते कोणत्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त चहा उत्पादन हे आसाम राज्यामध्ये होते कोणत्या आसाम राज्यामध्ये सर्वात जास्त तांदूळ उत्पादन हे कोणत्या बंग कोणत्या ठिकाणी होते तर पश्चिम बंगाल म्हणजे त्याला आपण म्हणतो वेस्ट बेंगाल आणि सर्वात जास्त ज्वारीचं उत्पादन हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं कोणत्या महाराष्ट्रामध्ये पुढचा प्रश्न बघूयात आपण भारताच्या माध्यमातून काय गेले आहे भारताच्या माध्यमातून काय गेलेलं आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्करवृत्त कोणतं गेलेले कर्कवृत्त हे भारताच्या माध्यमातून गेलेलं आहे भारताच्या माध्यमातून तर कर कर्कवृत्त गेलेलं आहे त्याचबरोबर भारताच्या आठ राज्यामधून कर्कवृत्त जाते आणि कर्कवृत्त म्हणजे काय ट्रॉपिक कॅन्सर होय त्याला आपण काय म्हणतो ट्रॉपिक कॅन्सर भारताच्या पहिल्या उपग्रहाचं नाव विचारलं आपल्याला भारताच्या पहिला उपग्रहाचं नाव काय आहे ऑप्शन क्रमांक सी आर्यभट्ट काय आर्यभट्ट भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट आणि हा उपग्रह रशियाच्या मदतीने एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तरला आकाशामध्ये काय केला होता झेपावला होता आणि हा उपग्रह इस्रोने बनवला होता कोणत्या इस्रो त्यालाच काय म्हणतो आपण इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आपल्याला आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे जगामधील सर्वाधिक लांब नदी कोणती आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल नदी आणि भारतातील सर्वाधिक लांबीची नदी आहे गंगा नदी कोणती आणि महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी गोदावरी सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं आहे सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं आहे तर बघा एस आर पी एफ सोलापूरला हा प्रश्न विचारला होता तर सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारं राज्य कोणतं आहे ऑप्शन क्रमांक सी अरुणाचल प्रदेश कोणतं आहे अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवायचं आहे सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य आहे उत्तर प्रदेश कोणतं आहे उत्तर प्रदेश सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य आहे सिक्कीम त्याचबरोबर सर्वाधिक लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली आणि सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप कोणता लक्षद्वीप केरळमधील कोणते अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे केरळमधील कोणते अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक आहे पेरियार अभयारण्य हे कोणत्या ठिकाणी स्थिती केरळ राज्यामध्ये स्थिती लक्षात ठेवा आणि बघा हत्ती भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे पक्षासाठी प्रसिद्ध आहे आणि कोणत्या ठिकाणी स्थिती तर बघा राजस्थान या ठिकाणी आहे रणथंबोर अभयारण्य हंगुल हरणासाठी प्रसिद्ध आहे आणि जम्मू अँड काश्मीरमध्ये स्थिती आणि नुकतेच बघा जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल कोण बनलेत आहेत मनोज सिन्हा कोण बनलेले आहेत मनोज सिन्हा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय पोलिस अकॅडमी कोणत्या ठिकाणी स्थिती राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर सर्वांना माहीत असेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी थि कोणत्या ठिकाणी स्थिती ऑप्शन क्रमांक डी देहरादून कोणत्या ठिकाणी देहरादून राष्ट्रीय पोलिस अकॅडमी त्याला आपण काय म्हणतो लाल बहादूर शास्त्री असे या अकॅडमीचं नाव आहे आणि डेहरादून या ठिकाणी स्थिती सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी स्थिती महाराष्ट्र पोलिस अकॅडमी नाशिक या ठिकाणी स्थित आहे आणि महाराष्ट्रातील नवीन पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी झाली तासगाव सांगली लक्षात ठेवा तासगाव सांगली या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठं बेट कोणते आहे जगातील सर्वात मोठे बेट कोणतं आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रीनलँड कोणतं आहे ग्रीनलँड बेट हे सर्वाधिक मोठं बेट आहे पाचूचं बेट कशाला म्हणतो आपण तर श्रीलंकाला पाचूचं बेट म्हणतो एकवीस नंबरचा प्रश्न आहे युग उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्राला संबोधले जाते उगवत्या सूर्याचा देश म्हणून आपण ऑप्शन क्रमांक सी जपान राष्ट्राला संबोधतो लक्षात ठेवा आणि बघा मध्यरात्रीचा सूर्य आपण कोणाला म्हणतो नॉर्वे देशाला नाईलची देणगी इजिप्त कांगोरची भूमीला आपण काय म्हणतो ऑस्ट्रेलिया पवित्र भूमी कोणती पॅलेस्टाईने आणि सात टेकड्यांचे शहर कोणत्या शहराला म्हणतो आपण रोम शहराला लक्षद्वीप बेट कोणत्या ठिकाणी आहे काय प्रश्न आहे लक्षद्वीप बेट हे कोणत्या ठिकाणी आहे तर राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक बी अब्र अरबी समुद्र अब्रीने अरबी समुद्र लक्षद्वीप बेट हे अरबी समुद्र या ठिकाणी स्थिती लक्षात ठेवायचं आपल्याला त्याचबरोबर अंदमान निकोबार हे कोणत्या ठिकाणी स्थिती तर बंगालचा उपसागर या ठिकाणी आणि हिंदी महासागरमध्ये काय श्रीलंका ही बेट स्थिती पुढचा प्रश्न बघूयात आपण भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरल्या जाणारा ऊर्जा स्रोत कोणता आहे बघायचं ऑप्शन क्रमांक डी कोळसा कोळसाचा एकूण किती वापर होतो तर एकूण वापर होतो सदुसष्ट टक्के किती सदुसष्ट टक्के त्याचबरोबर जलविद्युत ऊर्जेचा सोळा टक्के किती सोळा टक्के वापर केला जातो त्याचबरोबर चोवीस नंबरचा प्रश्न आहे भारताचा सुमारे किती टक्के भागा शेती लागवडीसाठी आहे काय प्रश्न आहे भारताचा सुमारे किती टक्के भागा शेती लागवडीसाठी स्थित आहे तर भारताचे सुमारे भाग एकूण साठ टक्के किती साठ टक्के इतका भागा शेती लागवडीसाठी राखीवे आणि राष्ट्रीय कृषी व अनुसंशोधन क्षेत्राचा वाटा सत्याहत्तर टक्के किती सत्याहत्तर टक्के आणि निर्यात कृषी क्षेत्राचा वाटा एकूण तेरा पॉईंट पाच टक्के रेड क्लिप लाईन ही कोणत्या दोन देशातील सरहद्द दर्शवते तर बघा रेड क्लिप लाईन ही भारत आणि पाकिस्तानी मॅकमोहन मोहन रेषा भारत आणि भारत आणि पाकिस्तान मॅकमोहन मोहन रेषा भारत आणि चीन लक्षात ठेवा आणि मानवनिर्मित सरहद्द भारत आणि बांगलादेश दरम्यान आहे ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे तर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ऑप्शन क्रमांक डी सिक्कीम लक्षात ठेवायचं आपल्याला सिक्कीम राज्याची आगरतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे तर त्रिपुराची राजधानी आगरतळा आहे मणिपूरची कोणती आहे तर मणिपूरची राजधानी बघा ऑप्शन मणिपूरची राजधानी इंफाळे आसामची बघा दिसपुरी खालीलपैकी कर्कृतय कोणत्या राज्यामधून जात नाही कर्कृतय कोणत्या राज्यातून जात नाही तर कर्कृतय बघा आठ राज्यामधून जाते तर त्यामध्ये कोणते कोणते राज्य आहेत गुजरात पण आहे लक्षात ठेवा गुजरात आहे त्याचबरोबर राजस्थान आहे त्याच्यानंतर मध्य प्रदेशसुद्धा आहे छत्तीसगडसुद्धा आहे त्याचबरोबर पश्चिम बंगालसुद्धा आहे ओडिसा राज्य नाही यामध्ये बघा ओडिसा राज्य नाही तर आपला राईट आन्सर ऑप्शन क्रमांक डी ओडिसा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही आहे खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही एकदा पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक ए यमुना कोणती नदी सिंधू नदीचा प्रणालीचा भाग नाही तर यमुना ही नदी ना नाही आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण सालार जंग म्युझियम कोणत्या ठिकाणी स्थित आहे सालार जंग म्युझियम कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे कोणत्या ठिकाणी हैदराबाद या ठिकाणी आहे तरी हैदराबादमध्ये त्याचबरोबर ताजमहल हा आग्रा ताज या ठिकाणी कुठं आग्रा या ठिकाणी ताजमहल स्थिती मीनाक्षी मंदिर कोणत्या ठिकाणी येते मदुरा या ठिकाणी स्थिती आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे एफसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायचं आहे आणि आपलं दुसरे चॅनल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शुभम्बन सुळे नावान त्यावर आपण चालू घडामोडी टाकत असतो त्याला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे